स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आरोग्य भरती संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो विज्ञानांसाठी मोठी आनंदाची बातमी शंभर टक्के पुराव्याची संपूर्ण माहिती आपण आयवडमध्ये बघणार आहोत कारण तुम्हाला सांगितले आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण खरी संपूर्ण अचूक आणि संपूर्ण पुराव्यासाठी माहिती देत असते तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पुराव्यासाठी आपण माहिती बघणार आहोत विज्ञानासाठी मित्रांनो मोठी आनंदाची बातमी काय ती आपण या ठिकाणी बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मी मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बॅल ऐकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडून आरोग्य भरती संबंधात कोणतीही न्यू अपडेट मिसू नये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही न्यू अपडेट मिसळणार नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावरती तर टच करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला आपण संपूर्ण स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले आहेत अभ्यास करताय फ्रीमध्ये फायदा घेत आहे तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे किंवा मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकतात जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार जेणेकरून तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकतो तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आता आपण प्रोफेल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी आलेलो आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी कारण तुम्हाला सांगितलं आपल्या चॅनलबाबत तुम्हाला संपूर्ण पुरासित माहिती जात असते तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या मित्रांनो कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्याचे निर्णय तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे ती म्हणजे असं की मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये मित्रांनो मोठी भरतीप्रिया ही राबवली जाणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर त्या भरतीमध्ये मित्रांनो जे काही विद्यार्थी मित्रांनो आता कंत्राटी तत्वावरती काम करत आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मित्रांनो या ठिकाणी नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत मित्रांनो शक्यता तपासून घेण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पुराव्यास बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आले पूर्वप्रद्धी संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण पुरास माहिती आता गेल्या काही वर्षांपासून मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्ग तीन आणि वर्ग चार पदांवर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करीत आहेत आता मित्रांनो खूप सारे दिवसांपासून विद्यार्थी वारंवार विचारत आहेत की सर आम्ही कंत्राटीत कोविड योद्धे आहोत सर आम्ही कंत्राटी जातो काम करत आहोत तर आम्हाला या ठिकाणी जी नवीन भरती प्रक्रिया राबली जाणार आरोग्य विभागामध्ये आणि वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये तर या भरतींमध्ये आम्हाला या ठिकाणी प्रमाण केलं जाणार का आम्हाला त्या ठिकाणी काही सवलत मिळणार का किंवा आम्हाला त्या ठिकाणी सामावून घेतलं जाणार का असं खूप सारे विद्यार्थी वारंवार प्रश्न विचारत होते तर खास करून त्यांच्यासाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी कंत्राटी तत्वावरती जे विद्यार्थी काम आहेत त्यांना मित्रांनो या ठिकाणी सामावून कायमस्वरूपी मित्रांनो या ठिकाणी सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे संपूर्ण माहिती आपण बघूया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा कंत्राटी कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत मित्रांनो सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वर्ग तीन आणि वर्ग चार पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील बैठक मित्रांनो मंत्रालयात ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती या बैठकीला गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आमदार जयंत आजगावकर वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासह मित्रांनो कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता उपस्थित या ठिकाणी होते आणि देशमुख म्हणाले की गेले अनेक वर्ष वर्ग तीन आणि वर्ग चार पदांवर अनेक कर्मचारी या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत तर मित्रांनो गेले अनेक वर्षापासून वर्ग तीन आणि वर्ग चार या पदांवर अनेक कर्मचारी या ठिकाणी मित्रांनो कंत्राटी तत्वती काम करत आहे आणि मित्रांनो त्यांना या ठिकाणी प्रमाण केलं जात नाहीये तर त्यांच्यासाठी मित्रांनो महत्वाची बातमी अशी आहे की राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत मित्रांनो आता करण्यात येणाऱ्या भरतीदरम्यान या कर्मचाऱ्यांना सामावून घेता येईल का याबाबत मित्रांनो शक्यता तपासून घेण्यात यावी आता बघा मित्रांनो सर्व विद्यार्थी जे विद्यार्थी कंत्राटी तज्ज्ञवरती काम करत आहेत ते विद्यार्थी वगळून इतर जे काही विद्यार्थी मित्रांनो पोल या भरतीमध्ये अर्ज करू इच्छितात वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये किंवा आरोग्य भरतीमध्ये तर त्यांच्यासाठी मोठी बातमी अशी आहे की मित्रांनो त्यांची भरती प्रक्रिया ही राबवली शकता जवळजवळ आरोग्य विभागामध्ये शंभर टक्के पद भरती राबली जाणार आहे म्हणजे जवळ मित्रांनो सोळा हजार पदांची भरती आरोग्य विभागामध्ये घेली जाणं घेतली जाणार आहे त्यामध्ये सुद्धा नवीन विद्यार्थी अर्ज करू शकता दुसरं मित्रांनो वैद्यकीय शिक्षण सुद्धा भरती प्रक्रिया राबली जाणार आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी कारण मित्रांनो संपूर्ण प्रोसेस ही सुरू झाले आहे आणि मंत्रिमंडळाची मान्यता सुद्धा मिळाली आहे मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये भरती करण्यासाठी याचा अर्थ असं मित्रांनो की वैद्यकीय शि शिक्षण सुद्धा भरती राबवली जाणार आहे आरोग्य विभागातसुद्धा भरती राबवली जाणार आहे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जे काही मित्रांनो कंत्राटी काम करत आहे विद्यार्थी तर त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मित्रांनो कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी मित्रांनो प्रयत्न केले जात आहेत आरोग्य भरतीमध्ये सुद्धा आणि वैद्यकीय शिक्षण विभाग भरतीमध्ये सुद्धा आता मित्रांनो जी नव्याने भरती प्रक्रिया या ठिकाणी करण्यात येणार आहे तर या भरती दरम्यान मित्रांनो या कर्मचाऱ्यांना सामावून घेता येईल का याबाबत शक्यता तपासून घेण्यात यावी तर मित्रांनो ही आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे कारण यांना सुद्धा या ठिकाणी प्रमाण केलं जाणार का त्यांना सामावून घेतलं जाणार का किंवा त्यांना या भरतीमध्ये काही सूट मिळणार का तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे आणि जे काही विद्यार्थी मित्रांनो भरतीच्या आतुरतेने वाट पाहता इतर सर्व विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा ही गुड न्यूज आहे कारण त्यांना सुद्धा मित्रांनो ही नवीन भरती सुरू नाही तर ते विद्यार्थी या भरतीमध्ये अर्ज करू शकतात आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी नोकरी मिळू शकते त्यानंतर बघा याबाबत मित्रांनो शक्यता तपासून घेण्यात यावी कारण यापूर्वीसुद्धा वित्त विभागाकडे याबाबत मित्रांनो अभिप्राय मागविला मागवण्यात आलेला होते आहे त्यानंतर बघा कोविड नाईन्टीनची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून खबरदारी म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच तसेच मित्रांनो अधिष्ठता यांनी मृत्यूदर कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहेत आता बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी कळून गेलं असेल की जे काही विद्यार्थी मित्रांनो किंवा जे काही कर्मचारी या ठिकाणी कंत्राटी तत्वावरती काम करत आहेत त्यांना मित्रांनो या ठिकाणी परमनंट सेवेत मित्रांनो सामावून घेण्याबाबतची या ठिकाणी शक्यता तपासून घेण्याचे निर्देश अमित देशमुख यांनी दिले आहे आता बघा मित्रांनो ही गुड न्यूज अशी आहे की जे काही ऑलरेडी जे काही विद्यार्थी मित्रांनो की त्यांना या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठी ही कु गुड न्यूज आहे की त्यांचीसुद्धा भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे वर्ग तीन आणि वर्ग चार पदांवर ठीक आहे हे झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर झेडपीमध्ये सुद्धा मित्रांनो नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि झेडपी सुद्धा दोन जे काही विद्यार्थी होते सुद्धा भरती प्रक्रिया राबली जाणार आहे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आरोग्य विभागामध्ये शंभर टक्के पदांची भरतीच मित्रांनो या ठिकाणी मान्यता मिळाली आहे आणि ती मित्रांनो प्रक्रिया ही आरोग्य विभागामध्ये राबवली जाणार आहे आणि त्याचीसुद्धा जाहीर मित्रांनो या ठिकाणी लवकरच येणार आहे याचा अर्थ असा मित्रांनो की आता मेगा भरती सुरू होणार आहेत आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषद भरती मित्रांनो अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये मित्रांनो प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आता मित्रांनो सर्व जे काही विद्यार्थी जे की जे अजूनही बेरोजगार आहेत त्यांना मित्रांनो या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे सर्वांनी आता जोमाने अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास केल्याच्या मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नोकरी तुम्हाला मिळू शकते आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की अभ्यास कसा करायचा आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पुस्तके वाचावं लागतील तुम्ही म्हणाल आता कोणते पुस्तके वाचायचे तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही निवडक पुस्तकांचे लिंक दिले आहे ते पुस्तके तुम्ही बघू शकता त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही मित्रांनो जे तुम्हाला पुस्तक आवडेल ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि वाचू शकता कारण विद्यार्थी मित्रांनो ते पुस्तक जर तुम्ही वाचले तर मित्रांनो तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही पुस्तकांची नावे दिले लिंक दिले तुम्ही चेक करू शकता जे तुम्हाला पुस्तकं आवडेल तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि त्या अभ्यास करू शकता आणि वाचू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती अतिशय आनंदाची बातमी होती सर्व विध्यांसाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो भेटापूर्वीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद